ज्या परिसरात उभा आहे तो बेळगाव जिल्ह्यातला अत्यंत दुष्काळग्रस्त प्रदेश आहे आणि माझ्या मागे रेणुका सागर त्याचप्रमाणे नवलतीर्थ धरणाचा जलाशय जो आहे तो दिसतोय, कारण या दोन्ही जलाशयाच्या निर्मितीच्या माध्यमातून कर्नाटकाने मलप्रभेचं जे पाणी आहे तिच्या उपनद्यांचं जे पाणी आहे ते वळवण्याचं इप्सित साध्य केलेलं आहे. 1970 या धरणांचा प्रस्ताव मांडला आणि 1972 ह्या धरणांची उभारणी करण्यात आली. एकंदर ही धरणं जेव्हा बांधली तेव्हा पेयजल आणि सिंचनाच्या उद्दिष्टाने त्यांनी हे प्रकल्प जे आहे ते हाती घेतले. परंतु गेल्या काही वर्षापासून कर्नाटकाच्या लक्षात आलं आहे की या जलाशयामध्ये पाणी जे आहे ते कमी पडतं आहे, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड जी आहे आणि इतर नगदी पिकाची लागवड करणारे शेतकरी आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. साखर सम्राटांची एकंदर विखा जो आहे या परिसराला पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड इथं केली जात आहे आणि ऊस हे अशा प्रकारचं पीक आहे ज्याला मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची गरज असते आणि तीच गरज जी आहे ती पूर्ण करण्यासाठी कर्नाटकाने आपणाला राष्ट्रीय जलनीती धोरणामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जो सवलत लाभलेली आहे त्याचा वापर करून कळसा, भांडुरा, हलतरा आणि सुल्ला या नाल्यातलं पाणी जे आहे ते 3.9 TMC पाणी त्यांना लवादाने दिलेलं आहे ते पाणी आपण पिण्यासाठी वळवतो अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी हे प्रकल्प जे आहे ते हाती घेण्याचं ठरवलेलं आहे आणि एकंदर हे पाणी जे आहे ते पाणी ह्या जलाशयामध्ये नेलं जाणार आहे. हे पाणी खरं तर पिण्यासाठी वापरणार की सिंचनासाठी वापरणार हे खूप सांगणं कठीण आहे, कारण हा एकंदर गुंतागुंतीचा मामला आहे आणि त्यामुळे माझ्या मागच्या बाजूला जो जलाशय दिसत आहे तो जलाशय जो आहे ह्या जलाशयाला पाणी कमी पडत आहे आणि त्यासाठी महादई आणि त्याच्या उपनद्यांचा गळा घुटण्याचं कारस्थान जे आहे, षडयंत्र जे आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक दुसऱ्या बाजूला करत आहे. एकंदर ह्या प्रकल्पामुळे गोव्याची परिस्थिती जी आहे ती खूप बिकट होणार आहे, कारण येणाऱ्या कालखंडामध्ये पेयजल आणि जलसिंचन हे दोन महत्त्वाचे मुद्दे गोव्यासमोर उभे राहणार आहे. ज्या नद्यांचा नाल्यांचा प्रवाह नैसर्गिकरित्या गोव्यामध्ये येतो आहे त्यांना वळवून नेण्याचा हा जो प्रस्ताव कर्नाटकाने आणि महाराष्ट्राने तयार केलेला आहे तो गोव्यासाठी मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे. गोव्याचं वर्तमान आणि भवितव्य ह्या प्रकल्पामुळे एकंदर हे पाणी वळवण्याचे जे प्रकल्प आहे त्यामुळे संकटात सापडणार आहे हे निश्चित.